कुपवाड शहरातील अनेक विकास कामे टक्केवारीमुळे प्रलंबित आहेत. या टक्केवारीत शहराचा विकास अडकला आहे. कुपवाड शहर परिसरातील अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे महावीर व्यायामशाळेलगतच्या ओपन स्पेसमध्ये उद्यान आणि वॉल कंपाऊंडच्या कामाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या कामाचे जोरदार उद्घाटन करण्यात आले. मात्र सदरचे काम प्रलंबित असून उद्घाटनाची कुदळ पडल्यापासून काम बंद आहे. या कामाबद्दल नागरिकात उलटसुलट चर्चा असून कामाला प्रारंभ कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुपवाडच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या ओपन स्पेसमध्ये उद्यान व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून येथील नागरिक करत आहेत. खोक्यांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन या जागेत होते, मात्र नागरिकांनी त्याला विरोध केला. या ठिकाणी लहान मुले, वृद्ध महिला यांच्यासाठी उद्यान व्हावे अशी मागणी नागरिकांची होती, त्यामुळे खोक्यांचे पुनर्वसन इथे होऊ शकले नाही. मात्र आता वॉल कंपाऊंडसह उद्यानाचे काम मंजूर झाले. सदरचे काम अनेक महिने प्रलंबित असल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कुपवाडा महापालिकेत समावेश होऊन गेले 25 ते 27 दिवस होत आले. 25 वर्षे आता निवडणुका जवळ आले. यापूर्वी जी कामं झाले आहेत ती कामं प्रलंबित आहेत. जी झालीत कामं निकृष्ट दर्जा झाली त्याचं शंका वाढण्याचं कारण नाही. रस्ता असो, गटारी असो, पेविंग ब्लॉक असो, कोणतेही विकासच कामाचं ठोस काम पूर्ण झालेलं नाही. अनेक कामं प्रलंबित आहेत. आज त्रिकोणी बागेत जे काम धरलं, उद्घाटन झालं, पण कशात अडकलं आहे हा जनतेसमोर मोठा प्रश्न आहे. आम्हाला तर अशी शंका आहे की टक्केवरच अडकले आहेत. काय बरीचशी कामं अशी होतात की टक्केवारीसाठी काम बंद आहे किंवा निकृष्ट दर्जाची कामं केली जातात. तर याकडं प्रशासन पूर्णपणे दुर्लक्षित आहे. कुपवाड बाबतीत उदासीन आहे कामाच्या बाबतीत. विकास कुपवाडचा होणार तरी कधी हा प्रश्न मोठा आहे कुपवाड वाशिमच्या समोर.